आपल्याकडे मुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. काही वेळापूर्वी सिने कलाकार शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि त्यामध्येच अभिनेता गोविंदा जे राजकारणामध्ये सुद्धा होते खासदार राहिलेले आहेत काँग्रेसकडून, मात्र आता ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. तर याआधी पंजाबवर त्यांनी निवडणूक लढलेली होती, एकदा ते जिंकले होते, दुसऱ्यांदा त्यांना यश आलं नाही आणि आता काही वर्षांनंतर राजकारण सोडून काही वर्ष झाल्यानंतर गोविंदा पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसतोय. तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून. या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आणि इतरही शिंदेच्या शिवसेनेतील नेते आपल्याला दिसत आहेत आणि गोविंदा मुख्य म्हणजे आजचा आकर्षणाचं केंद्र असणार आहे, कारण गोविंदा आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे आणि त्यांना उमेदवारी दिली जाणार, लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार मुंबई मधून अशी दाट शक्यता वर्तवली जाते आणि त्यावर अगदी थोड्याच वेळामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे, कारण मुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू होतीये. अभिनेता गोविंदा यांना शिवसेनेतून उमेदवारी निश्चित मानली जाते, आता कुठून ही उमेदवारी दिली जाते याविषयी उत्सुकता आहे. अभिनेता गोविंदा यांना शिवसेनेतून उमेदवारी निश्चित मानली जाते. काही दिवसांपूर्वी गोविंदाने भेट घेतलेली होती मुख्यमंत्री शिंदेंची आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अखेर आता गोविंदा शिंदेसोबत या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, अभिनेता गोविंदा काय बोलणार, तेही बघावं लागणार आहे. आणि ही जी उत्सुकता आहे ती अगदी काही क्षणांमध्ये मिटणार आहे, कारण ही पत्रकार परिषद अगदी काही क्षणांमध्ये सुरू होतीय. मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदेच्या शिवसेनेतील महत्वाचे नेते उपस्थित आहेत, गोविंदा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि गोविंदाचा शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होतोय, त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय. शिवबंधन बांधताना गोविंदा आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनेता गोविंदा ज्याचे अनेक सिनेमे प्रसिद्ध झालेले आहेत, अभिनयासाठी चांगल्या अभिनयासाठी अभिनेता गोविंदा ओळखला जातो आणि त्याचबरोबर राजकारणी म्हणून सुद्धा सक्रिय होते अभिनेता गोविंदा आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा धनुष्य बाण ते हाती घेताना दिसून येत आहे. शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाची ही थेट दृश्य आपण बघू शकतोय आणि त्याचबरोबर अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी ही निश्चित मानली जाते आणि याची अधिकृत घोषणा अगदी काही क्षणांमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान ही ताजी दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून बघू शकतोय. लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आलेली आहे आणि त्यामध्ये काही सिने कलाकारांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती आणि त्यामध्येच अभिनेता गोविंदाची आता शिवसेनेमध्ये एंट्री झालेली आहे आणि त्यानंतर गोविंदाला कुठून उमेदवारी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर ज्या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल तिथं प्रचाराला रंग देण्याची शक्यता आहे आणि ही जी उत्सुकता निर्माण झाली आहे, जे प्रश्न उपस्थित होत आहे त्याचे उत्तर अगदी काही क्षणात मिळताना दिसत आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.